ही दुर्बीण विकसित व्हायला तीस वर्ष लागली त्यासाठी तब्बल दहा अब्ज अमेरिकन डॉलर खर्च झाले आणि ती विकसित करण्यात हजारो शास्त्रज्ञांचा हातभार लागलाय शेवटी एकदा जेम्स वेब अंतराळ आता सज्ज झाली आहे आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी अंतराळात आतापर्यंत पाठवलेली ही सगळ्यात मोठी आणि बहुपयोगी दुर्बीण आहे आम्ही सगळे संशोधक या क्षणाची वाट बघतोय ती चोख काम करेल आणि ऐतिहासिक कामगिरी बजावेल अशी मला खात्री वाटते आपल्याला अंतराळाचं ज्ञान नव्याने होणार आहे दुर्बीण ही हबलची पुढची आवृत्ती आहे हबलनं आतापर्यंत आपल्यापर्यंत काही सुंदर अंतराळ दृश्य पोचवली आहेत पण हबलपेक्षा नवी दुर्बीण जास्त क्षमतेची आहे जा तिचा आरसा तिप्पट मोठा आहे याचाच अर्थ आतापर्यंत आपण अंतराळाचा न पाहिलेला भागही पाहू शकतो विश्वाच्या इतिहासाची उकल ते 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 आता जास्त सोपी होणार आहे आमचा असा अंदाज आहे की पृथ्वीच्या सगळ्यात जवळचे तारे खूपच मोठे आहेत ते प्रकाशमान आहेत ते मरतात तेव्हा त्याचा खूप मोठा स्फोट होतो असाही संशोधकांचा विश्वास आहे पण यातलं काहीही आपण अजून पाहिलेलं नाही आता नव्या दुर्मिणीतून यातलं काहीतरी आम्हाला दिसेल अशी आशा वाटते वैं। वैं। हे सगळंही दुर्बिण करेल पण त्यापूर्वी एक मोठी कामगिरी शास्त्रज्ञांना पार पाडायची आहे दुर्बीण एवढी अवाढवी आहे की रॉकेटमध्ये ती बसवण्यासाठी ओरिगामी तिला चक्क घड्या घालण्यात आल्यात आणि अंतराळात जाऊन ती नेहमीचा आकार घेण्यासाठी शंभर तांत्रिक गोष्टी एकाच वेळी अचूक घडून आणाव्या लागणार आहेत यातलं काहीही चुकलं तर खेळ खल्लास दुर्बीण अंतराळात पोहोचून कार्यरत होण्यासाठी अनेक अडथळे आहेत आणि सगळे तांत्रिक सोपस्कार नीट पार पडावेत यासाठी कित्येक वर्ष आम्ही सराव करतोय सरावाशिवाय याला दुसरा पर्याय नाही यापूर्वी तिला घडी घालणं आणि ती पुन्हा पूर्ववत करणं हे काम आम्ही काही कोटी वेळा करून पाहिलंय शेवटची तयारी आता सुरू झाली आहे रॉकेटमध्ये या दुर्बिणीला बसवणं हेच एक अवघड काम होतं हजारो शास्त्रज्ञांचं ज्ञान यात पणाला लागलंय पण सगळं जर सुरळीत झालं तर आपण विचारही केला नसेल अशी विश्वाची रहस्य आपल्या समोर उलगडू शकतील आणि त्यासाठी हे श्रम किंवा परिश्रम योग्यच आहेत